हे आता आपण चांगलं भाजून घेणार आहोत। पाहू शकता तुम्ही, थोडंसं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। यामध्ये तेल टाकणार आहोत 2 चमचे, मोठे 2 चमचे टाकायचं आहे तेल। त्यानंतर आपण फोडणीसाठी जिरं टाकणार आहोत। पहिल्यांदा ते छान तडतडून देणार आहोत। नंतर कढीपत्ता, कांदा टाकायचा आहे, तो छान कांदा होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा आता आपला लाल एकदम फ्राय झालेला आहे छान। यामध्ये आपण शिमला मिरची टाकणार आहोत। शिमला मिरची छान मंद आती थोडी शी हलवून घ्यायची आहे। गॅस पूर्ण मंद करायचा आहे। आता आपण यामध्ये थोडी हळद टाकणार आहोत। तिखट मसालाही थोडाच टाकायचा आहे। हे पण छान हलवून घेणार आहोत। हे आता छान मी हलवून घेतलेलं आहे परतवून, पाहू शकता तुम्ही। आता तुम्ही पाहू शकता आपली शिमला मिरची मस्त शिजलेली आहे। यात आता आपण बेसन, भाजलेलं बेसन टाकणार आहोत। बघू शकता हे चांगलं हलवून घ्यायचं आहे। आता आपली शिमला मिरची, बेसन शिमला मिरची तयार झालेली आहे, पाहू शकता तुम्ही। माझं फूड सर्विस। पाहू शकता किती छान आणि मस्त झालेली आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा,